मी आता इकडेच उभा राहणार आहे, काही इकडे उभा राहिलं चार इकडे गेले. 27 बॉल होता. हे मी वॉक करतोय ना, दिस इज लकी. मी असं वॉक करणार आता हॉल मध्ये. काय विकेट घेतली यार, त्याला परत पाठवलंय. उत्तम विकेट, 153 वर. विकेट नका काढू, मिलरची चालेल नका काढू, पण डॉट बॉल घाला. डॉट बॉल झाला, एवढे डॉट बॉल झाले ना की नाही, एक ओव्हर मध्ये 20 रन पाहिजे असते, 15-20 रन. तेव्हा जो प्रेशर येईल ना त्याच्यामध्ये विकेट बरोबर भेटेल तुम्हाला. तो मारायला हवं प्लीज. डॉट बॉल्स बघ, किती ओव्हर बाकी आहेत, मला 20 बॉल बाकी आहेत. तुमचं 20 बॉल बाकी आहेत, डॉट बॉल 10 तरी पाहिजे. लेट्स गो. बुम बुम बुमरा, 6 बॉल त्याचे. ठेवणार आहे तो डेव्हिड मिलर. 3 ओव्हरमध्ये 22. तीन या ओव्हरचे 6 पैकी 3 डॉट. दोन बॉल डॉट आलेले आहेत, एक डॉट नाही, एक डॉट आणि बाकी 3 बॉल बाउंड्री नको प्लीज. कम ऑन, लेट्स गो. बुम बुम, तीन बॉल हातात आहेत अजून. ओके, 2 बॉल ते डॉट झाले. मोठा विकेट इथे. शेवटची ओव्हर आहे बाकी, 161.6 कॅच गेली. काय विकेट की नाही? नाही नाही, ते टप्पा पडू आढळला. मला वाटलं विकेट गेली. लास्ट ओव्हर 16. करून घ्या डिस्कस, फुल ऑन करून घ्या भाई. हार्दिकला ओव्हर आहे. 2016 इंडिया बांगलादेश मॅच होता T20 वर्ल्ड कप, तशी बॉलिंग कर हार्दिक, मॅच जिंकलो आपण. लास्ट 6 ओव्हर 16 पाहिजे. नाही, बाउंड्री नका देऊ या ओव्हरला, फक्त 2 रन द्या चालेल, बाउंड्री नका देऊ. हातात मॅच हानले, परत गेलेली, आता सोडवू नका. लास्ट ओव्हरला पाऊस पण मॅच बघायला यार, एक चौका गेला आता. नो प्रॉब्लेम, वी स्टील हॅव द चान्स. रबाडा नाही मारणार, चान्स आहे. यॉर्कर मारा तोंडावरती, टेस्ट मॅच खेळा, तोंडाला मारा यांच्या. आणि समोर मारण्याचा प्रयत्न आहे मागे फिल्डर आणि इथे मोठी विकेट पडते हार्दिक पांड्याला. सर्वात महत्वाचा बॉल स्लॉट मध्ये होता, पण जोरात टाकला होता, वेगाने टाकला होता. बॉल खाली येऊ शकला नाही, पण कुमार यादव परत एकदा या ओव्हर मध्ये. राहुल द्रविड प्रशिक्षक रोहित शर्मा कर्णधार अतिशय खुश. त्यांना माहिती आहे की वर्ल्ड कप आता भारताकडे एक लीगल डिलिव्हरी. राहुल द्रविड अतिशय खुश. पारस भामरे त्यांच्या बाजूला फिस्ट पंप करतात. कमाल कमाल. हार्दिक शेवटचा बॉल, 9 धावांची गरज. नॉर्की समोर आहे आणि हा सामना जिंकला. ज्याला संधी मिळते तो नशिबवान, जो संधी निर्माण करतो संधीचं सोनं करतो तो हा भारतीय संघ. काय मोमेंट आहे,
राहुल द्रविड रोहित शर्मा कर्णधार हार्दिक पांड्याने कमाल जेवण टाकले विराट सामना होता आणि वर्ल्ड कप खिचात घातलाय राहुल द्रविडी स्वप्न होतं त्यामध्ये पूर्ण भारतीय संघ मैदानामध्ये आज दिवस होता विराट कोहलीचा दिवस होता साऊथ आफ्रिकेला नमवतोय भारत खूप इम्पॉर्टंट वर्ष होता राहुल द्रविड वन डे टीमचा कॅप्टन होता वेस्ट इंडिज मध्ये वन डे दोघांनी जाम केलं बाबा राहिले तरी चालणार आहे हे आनंद असूनची खूप दिवस प्रतीक्षा केली होती आणि तेच करतोय हार्दिक पांड्या खूप मोठा क्षण कारण त्याला त्याचे आजू लपवायचे हरकत नाही करत त्यामुळे सर्वांच्या डोळ्यात आनंद होतोय त्याच्या पण डोळ्यात थोडस पाणी तरळतंय असं वाटतंय पण एक महत्वाची गोष्ट सिद्धिविनायकला गेलो बरं झालं सिद्धिविनायकला घेऊन गेलो बरं झालं पप्पा समोर ठेवलेलं मी हे खरं होत आहे हा फोटो एडिटेड आहे पण खरं होणार आता एडिट करायची गरज नाही ओके सो मी फायनलचा ब्लॉग संडेला टाकला असता मागच्या संडेला पुन्हा ना मला थोडा अजून भारी दाखवायचं होतं या ब्लॉगला व्ह्यूज डेंजर पाहिजे होते मला आणि याच्यात तुम्ही देतात व्ह्यूज म्हणून मी आता चाललो आहे आपल्या इंडियाच्या वर्ल्ड कप रॅलीला जी मरीन ड्राईव्ह टू वांकडे स्टेडियम होणार आहे माझ्यासोबत अनुप आहे म्हणून आमच्या घरी आलो मी आता अनुपच्या घरून मग अनुप रेडी होते मग तिकडून निघून आम्ही तिकडं मरीनला ओके सो लेट्स गो मजा येणार आहे रोहित शर्मा विराट कोहली सगळे दिसतील बसवरती वर्ल्ड कप उचललेला किती जवळ दिसेल किती लांबू दिसेल मला माहिती नाही पण तयार आलेला आपण आहोत आणि तिकडचा ब्लॉग तुम्ही बघत राहा लेट्स गो आय से आणि हा सिद्धिविनायकला जाणं पण आपलं परिपूर्ण झालेलं आहे तुम्हाला समजलं ब्लॉगच्या साठी मी सिद्धिविनायकला का गेलेलो रील तुम्ही बघितलीच असेल याच्यासाठी गेलेलो आपल्या बाप्पाला जर रिक्वेस्ट करायला की वर्ल्ड कप येऊन आणि वर्ल्ड कप आलेला आहे तर वर्ल्ड कप मुंबईत पण येतो आहे तर आय थिंक सो पोचतील ते आणि तोपर्यंत आपण पण पोचू मरीनला आणि फुल ऑन राळा करू राळा की दिल में राळा ओके लेट्स गो तर आता आम्ही निघालो आहे अनुप माझ्या सवाल आहे खराब स्टेशनवरती जात होता अजून आम्ही आता ट्रेन येईल थोडा वेळ आहे तिला किती 37 आहे ना 34 अजून 3 आहे ट्रेन यायला आणि तिकडून गर्दी मजबूत आहे आणि याचसोबत ट्रेन आलेली आहे ती बघा समोर आपण जरा मागे येलो लाईनच्या मागे आणि याचसोबत पोचले CSMTला अनुप चलो सात मे चलो हे दोघं भेटलेले आपले भाऊ नाम क्या भाई आदित्य 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 राकेश हे दोन मिले चलते सीधा वांखडे आलो आहे CSMTला आलो आहे आत्ता डायरेक्ट आत्ता डायरेक्ट चालत जाणार आपण वांखडे सचिनच्या बाहेर निघालो आहे सबवेमध्ये आलो आहे आता तर तिकडून बाहेर निघणार आणि सीधा वेंगखेडे 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 रोहित शर्मा
माकड बघडा पोचले ड्रोन गेला ड्रोन Yeah.
शिवाजी महाराज जय 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 मल्हार जय मल्हार सदानंदाचं ब्लॉगर खड़े रहे
मानते हैं कि ट्रॉफी वर्ल्ड कप आला वर्ल्ड कप रोहित आता रस्त्यावर विसरलेलं का हजर नाही रोहित शर्मा रस्ता ट्रॉफी विसरला वाटले किती रे वाजले किती अनुप 8 झाले इकडे अजून आलेच नाही काय बोलायचं काय नाही रोहित आता विसरले का रे सेल्फी सेल्फी टाइम हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केक येऊ दे केक येऊ दे हा पाणी येऊ दे केक नको सध्या पाण्याची गरज आहे खूप ए पाण्याचं केक आहे का बर बर्फ बनवलेला असं खार बनव खार 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 कापायचं बघ अंधारामध्ये बाई कमी नाही अंधारामध्ये बाई कमी नाही बोबा जिंकतो आग लागली भाई आग लागली नागाची गोळी फटाके बोल हे फटाके बोलतात वास आला डायमंड टिकायला बोलतो बरं वाटलं काय वाटतं कधी येतो 8 जातात आता काय घरी जायच्या आधी येऊ दे फक्त हा विषय बाकी काय नाही आईच्या गावात ट्रेवलला बघ हळू करते मला वाटलं प्लेअर आले सगळे वैतागले बघा खाली बसले पोरं काय होतं काय हा बोला क्रिकेट सोड मी आता हा गेम खेळतो थोडा ते अंधार आहे आपला पण असं दिसतं वाटत लाईट नाही बाईक आहे पण लावायची भीती वाटते आम्ही वैतागले आम्ही ब्लॉगिंग करतो आता इकडे अरे बाबा फ्लॅश आता दिसला बघा सुंदर मुकडा काय हाय काय दिवस क्या मध्ये नोकिया नोकिया काली काय रे अर्जुन गेम खेळतोय पण त्याच्या पण हालत चालले बघ कर्तब करतोय अजून बस आली नाही 8 मगाची स्टार्ट उभा होता असा आता एक पाय खाली एक पाय वरती असं झालंय नोब्या बाबा नभ्या बाबा वाट बघते बसची अजून बस आली नाही गौऱ्या कसं वाटतंय कसं वाटतंय खूप एकदम हे झालंय फुल गेमप्ले चालू आहे थोडं खाली बसले तो दुखी आत ना बघा डोक्यात असं काढायचं कडा लगी बस की आस हे काय दादा नभ्याला नभ्याला काय वाटतं कधीपर्यंत येतील काय माहिती इथे 3 वाजल्यापासून बसले भाई अजून आले नाही मी पण 4 वाजल्यापासून आले 2-4 वाजता म्हणजे 2-4 तास तरी लागतील बरं बरं निकडले इथे येणार नाही आणि पोरे येऊन देणार नाही मग आता बघू भेटूया 2-1 तासाने आईतच 12 इकडेच राहा 2 तासाचा ब्लॉग बनवले सिमायांचा ब्लॉग आहे पिक्चर बनव आपण गरुडाचा ब्लॉग आहे तो दोन तास अरे हा मारूच देवी आहे तिकडं चालली कुठे गेला
जेवण पाय गेले तो बसला तो इकडे बसला. वा 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 वा.